नमस्कार, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, पुरुषोत्तम मास अधिक मास विशेष अंतर्गत आपण काल अध्याय 1 ऐकला होता। आज आपण अध्याय 2 मध्ये 24 तत्वांच्या विचारासह जगाची निर्मिती तसेच विष्णू महिमा ऐकणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून आपल्याला जगाची निर्मिती तसेच विष्णू महिमा समजणार आहे। पराशरजी म्हणाले, ब्रह्मा विष्णू महेश हे जगाचे निर्माता तसेच आपल्या भक्तांना विश्वसागर पार करून देणारे आहेत। या विकाररहित शुद्ध अविनाशी परमात्मा सर्वदा एकरस सर्व विजयी शिव अधिष्ठाता अतिनिर्मल ज्ञानरूप जगदेश्वर अजन्मा अक्षय अव्यय भगवान श्री विष्णूला नमस्कार करून तुम्हाला सर्व प्रसंग क्रमशः सांगतो। हा प्रसंग दक्ष आदि ऋषींनी नर्मदा तीरावर राजा पुरुकुत्सला सांगितला होता। तसेच पुरुकुत्सने सारस्वतला आणि सारस्वतने मला सांगितला होता। जे प्रकृतीपेक्षाही परमश्रेष्ठ परमात्मा रूप वर्ण नाम आणि विशेषण इत्यादी रहित आहे, ज्यामध्ये जन्म वृद्धी परिणाम क्षय आणि नाश या विकारांचा सर्वथा अभाव आहे, ज्याला सर्वदा केवळ आहे इतकेच म्हणू शकतो आणि ज्यासाठी हे प्रसिद्ध आहे की ते सर्वत्र आहेत आणि त्यांच्यात पूर्ण विश्व सामावलेले आहे, त्यामुळेच विद्वान ज्यांना वासुदेव म्हणतात तेच नित्य आजन्म अक्षय अव्यय एकरस गुणांमुळे निर्मल परब्रह्म आहे। तेच या सर्व व्यक्त आणि अव्यक्त जगताच्या रूपाशी तसेच त्यांचे साक्षी पुरुष आणि महाकारण कालच्या रूपात स्थित आहेत। हे द्विज परब्रह्मचे प्रथम रूप पुरुष आहे। अव्यक्त आणि व्यक्त त्याचे अन्य रूप आहेत, तसेच काळ त्याचे परमरूप आहे। अशा प्रकारे जो प्रधान पुरुष व्यक्त आणि काळ या चारही पेक्षा वेगळा आहे, तसेच ज्यास पंडितजनच पाहू शकतात तेच भगवान विष्णूचे परमपद आहे। प्रधान पुरुष व्यक्त आणि काळ हे रूप पृथक पृथक जगतची उत्पत्ती पालन आणि संहाराचे प्रकाश तथा उत्पादनमध्ये कारण आहे। भगवान विष्णू जे व्यक्त अव्यक्त पुरुष आणि काळ रूपाने स्थित आहेत, यालाच त्यांची बालक क्रीडा समजा। त्यामधील अव्यक्त कारणांना जे कारणशक्ती विशिष्ट आणि नित्य आहे, श्रेष्ठ मुनिजन प्रधान तथा सूक्ष्म प्रकृती म्हणतात, ते क्षयरहित आहे, त्याचा अन्य कोणता आधार नाही, तसेच अप्रमेय निश्चल शब्दस्पर्शादी शून्य आणि रूपादिरहित आहे, ते त्रिगुणमय आणि जगतचे कारण आहे, तसेच स्वयं अनादि एवं उत्पत्ती आणि लयरहित आहे। हे संपूर्ण प्रलय काळापासून ते सृष्टीचे आदी त्यांनाच व्याप्त आहे। हे विद्वान श्रुतिमर्म जाणणारे श्रुतीपारायण ब्रह्मवेता महात्मागण याच अर्थाला लक्ष करून प्रधानचे प्रतिपादक श्लोक म्हणत असत। त्याचा अर्थ, प्रलय काळामध्ये ना दिवस होता ना रात्री होती, ना आकाश होता ना पृथ्वी होती, ना अंधार होता ना प्रकाश, आणि या व्यतिरिक्त काही होते फक्त श्रोतादी इंद्रिय आणि बुद्धी इत्यादी विषय एक प्रधान ब्रह्म आणि पुरुष होता। हे विप्र, विष्णूच्या परमरूपातून प्रधान आणि पुरुष हे दोन रूप निर्माण झाले, ज्याद्वारे सृष्टी आणि प्रलय काळ संयुक्त आणि वियुक्त होतो, आणि या रूपांतराचेच नाव काळ आहे। हे द्विज काळरूप भगवान अनादि आहे, ज्याचा अंत नाही, त्यामुळेच सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयसुद्धा कधी नाही थांबत। हे मैत्रेय, प्रलय काळामध्ये प्रकृतीचे साम्यावस्थेमध्ये स्थित झाल्यावर आणि पुरुषचे प्रकृतीशी पृथक स्थित झाल्यावर भगवान श्री विष्णूचे कालरूप प्रवृत्त होते। त्या परब्रह्म परमात्मा विश्वरूप सर्वव्यापी सर्वभूतेश्वर सर्वात्मा परमेश्वराने आपल्या इच्छेने विकारी प्रधान आणि अविकारी पुरुषमध्ये प्रविष्ट होऊन त्यांना शोभित केले। ज्याप्रमाणे क्रियाशील नसतानाही गंध मनाला क्षुभित करतो,
त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्या सानिध्यमात्रने ही प्रधान हे द्विजश्रेष्ठ जेव्हा प्रधान विष्णूच्या क्षेत्रकपाने अधिष्ठित झाला तेव्हा त्याच्यातून महतत्वाची निर्मिती झाली. महतत्व सात्विक राजस आणि तामस तीन प्रकारचा आहे, परंतु ज्याप्रमाणे बी हे त्याच्या आवरणाने समभावाने झाकलेले असते तसे हे त्रिविध महतत्व प्रधान तत्वाने व्याप्त आहे. नंतर त्रिविध महतत्वातूनच वैकारिक तेजस आणि तामस भूतादी तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला. हे महामुने ते त्रिगुणात्मक असल्याने भूत आणि इंद्रिय इत्यादीचा कारण आहे आणि प्रधानशी जसे महतत्व व्याप्त आहे तसेच महतत्वशी अहंकार व्याप्त आहे. भूतादी नामक तामस अहंकारने विकृत होऊन शब्दगुणवाल्या आकाशाची रचना केली. भूतादी तामस अहंकारने शब्द तन्मात्रारूप आकाश व्याप्त केले आणि नंतर आकाशाने विकृत होऊन स्पर्श तन्मात्राला रचले आणि त्यापेक्षा बलवान वायू झाला. त्याचा गुण स्पर्श मानला गेला. नंतर वायूने विकृत होऊन रूप तन्मात्राची तेजाची रचना केली. वायूमधून तेज उत्पन्न झाले. याच्या गुणाला रूप म्हटले जाते. नंतर तेजानेही विकृत होऊन रस तन्मात्राची रचना केली आणि त्याच्यातूनच जलची निर्मिती झाली. रस तन्मात्रावाल्या जलला रूप तन्मात्रावाल्या तेजने आवृत्त केले. जलने गंधची रचना केली. त्यातूनच सृष्टी उत्पन्न झाली. त्याचा गुण गंध मानला गेला. 10 इंद्रिय तेजस अर्थात राजस अहंकारने आणि त्यांच्या अधिष्ठाता देवता वैकारिक म्हणजेच सात्विक अहंकारातून उत्पन्न झाले म्हटले जाते. अशा प्रकारे इंद्रियाचा अधिष्ठाता 10 देवता आणि 11 मन वैकारिक आहे. हे द्विज त्वक चक्षु नासिका जिव्हा आणि श्रोत्र हे 5 बुद्धीच्या मदतीने शब्दादी विषयांवर ग्रहण करणारे 5 ज्ञानेंद्रिय आहे. हे मैत्रेय 5 उपस्थ हस्त पाद आणि वाक हे 5 कर्मेंद्रिय आहेत. त्याचे कर्म त्याग शिल्प गती अभिवचन सांगितले जाते. आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी हे 5 महाभूत उत्तरोत्तर शब्दस्पर्श इत्यादी 5 गुणांनी युक्त आहे. हे 5 महाभूत शांत घोर आणि मोहयुक्त आहे तसेच विशेष आहेत. या 5 महाभूतांमध्ये पृथक पृथक अनेक शक्ती आहेत म्हणून त्या परस्पर पूर्णपणे एकत्र आल्याशिवाय सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे एकमेकांच्या आश्रयात राहणारे आणि एक संघाची उत्पत्ती लक्ष असणारे महत्त्वपासून विशेषपर्यंत प्रकृतीच्या या सर्व विकारांनी पुरुषशी अधिष्ठित असल्याकारणाने परस्पर सर्वथा एक होऊन तत्वच्या अनुग्रहाने जीवची उत्पत्ती झाली. हे महाबुद्धे पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे 5 महाभूतांची निर्मिती गोलाकार आणि पाण्यावर स्थित महान जीव ब्रह्मरूप विष्णूचा अति उत्तम प्राकृत आधार झाला. त्यामध्ये ते अव्यक्त स्वरूप जगतपती विष्णुव्यक्त हिरण्यगर्भरूपाने स्वयं विराजमान झाले. त्या महात्मा हिरण्यगर्भाचा सुमेरू उल्ब अन्य पर्वत जरायू तथा समुद्र गर्भायस्थ रस होता. हे विप्र ज्या जीवमध्ये पर्वत आणि द्वीपदिके सहित समुद्र ग्रह गणके आणि संपूर्ण लोक तथा देव असुर आणि मनुष्य प्राणीवर्ग प्रकट झाले. ते जीव पूर्वपूर्वीची अपेक्षा 10 पट अधिक जल अग्नी वायू आकाश आणि भूतादीने आवृत्त आहे, वेढलेले आहे. ज्याप्रमाणे नारळाचा आतील भाग बाहेरून अनेक आवरणांनी वेढलेला असतो तसेच हे अंडजीव या 7 प्राकृत आवरणांनी वेढलेले आहे. यामध्ये स्थित स्वयं भगवान विष्णू ब्रह्मा होऊन रजगुणाचा आश्रय घेऊन या संसाराची रचना करतात तसेच रचना झाल्यावर कल्पांतरापर्यंत पालन करतात. हे मैत्रे नंतर प्रधान अंत झाल्यावर अतिदारुणतम प्रधान रूप धारण करून जनार्दन विष्णू समस्त 5 महाभूतांचे भक्षण करून संसारसृष्टी जलमय करून शेषशय्येवर शयन करतात आणि जाग आल्यावर ब्रह्मरूप होऊन पुन्हा जगतनिर्मिती करतात. अशा प्रकारे आजच्या या अध्यायामध्ये
जगाची निर्मिती व विष्णू महिमा आपण ऐकला. आपल्याला हा अध्याय आवडल्यास लाईक करा. या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच उद्या देखील आपण अध्याय तिसरा ऐकणार आहोत, त्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा. अशा याचा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.